फॉर्मलिन युक्त मासळीच्या विषयावरून गेल्या 2 महिन्यापासून गोव्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं असून या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांबरोबर न्यायालयीन लढेही सुरू झालेत। त्यातच शनिवारी समाज कार्यकर्ता संजीव रायतुरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन FDA ने खरेदी केलेल्या फॉर्मलिन तपासणी किट सदोष असल्याचा दावा करत प्रकरणाला नवीन वळण दिलंय। आपला दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत प्रयोगच करून दाखवला। यावेळी त्यांनी माशांना फॉर्मलिन लावून किटद्वारे चाचणी घेतली। विशेष म्हणजे माशांना प्रमाणापेक्षा जास्त फॉर्मलिन लावलं तरी किटमधून फॉर्मलिन नसल्याचा निष्कर्ष निघाला। आम्ही 4 PPM घेऊया, फॉर्मल्डिहाइड, परत ते नुसत्यावेल्यान घालूया, ऑल 3 स्टैंडर्ड सेपरेटली मिक्स विथ द फिश बरे एप्लाय करूया फिशाक 3 PPM 4 PPM ओके एंड दिस इज 5 PPM सो वी टेक आउट द ग्लव्स नाउ नाउ दैट इट्स कंटेमिनेटेड द प्लेट स्ट्रिप तेल लायता दौरता बरी लाऊया तीन नुसत्याचे लाऊया दोरिया देन दिस इज 5 PPM म्हणल्यार सांगपा म्हणल्यार कलर चेंज आजो आणि आजो जाऊक जाय ताजे म्हणण्या प्रमाणे सो आम्ही ताजे एक एक ड्रॉप गजा जेते घालतात टाइम लाइक टाइम स्टार्ट बिकॉज दे से हियर दैट एड जस्ट 1 ड्रॉप ऑफ रिएजेंट F2 दैट इज दिस on the paper strip and wait for 1.5 minutes to max 2 minutes jenna how the sting operation gelo tena 2.2 minutes tani reject kala color change karlo so now at the time pole 1 minute zale 3 ppm asa 3 mhanle 3 ppm che percentage che nustyak lailya asa he ami aaj consume karta direct bitar eta taji strip itlo ujun color change jauna 4 ppm ato tajo japa jay as per this and 5 ppm also drop as as per this minimum is 4 ppm as per this detection here it is written lower limit of detection of strip is 4 ppm main important mhanla maka ajab dista government FDA I will not say government FDA hi koshi recommend keli wo method consumer ato FDA to asu jay nashillo karan he method acher khoys ISI mark na ISI mark nastana tumhi lokachi jivakade kashi kelta After 2 minutes, after 2 minutes, color change down. काय उपयोग ना म्हणता सो पाय आता थोडं हंगा तुम्ही पळू शकता अजूनही जाऊ ना 3 PPM 4 PPM ही जाऊ ना 5 PPM ही जाऊ ना सो दॅट्स इट वी आर कंज्युमिंग कॉन्टॅमिनेटेड फूड सो FDA इज इनकॉम्पिटंट इमिजिएटली ऑनरेबल CMकडे माझी रिक्वेस्ट सोमारा ताका पिटिशन करतलो की इमिजिएटली FDAच्या हातातल्यान हे सगळे काढून घेऊन FSSAI कडे दिवपा जाय पहिले First thing, because otherwise we people are consuming this fish. ये आप तो किधर मुझे सांग पाजे मुझे माका कहाँ करना? ये तुम कहाँ दाखो पाला कौन? ये test से कह लिया, ये test ये तुम कहाँ वो my clips डट्टा, that is unedited. तुम कह जाए जाए बोल पच्चीस तो 40 में का जस्ट ये full procedure हमें कह लिया था. सगळे केमिकल बिमिकल सगळे दाखवून केलं असं पण अजून तुम्ही पळ्या अजूनही कलर चेंज आहे ना ऑलमोस्ट किती मिनिट झाले 3 मिनिट्स क्रॉस 1 मिनिट ना 1.5 मिनिट ना आणि 2 मिनिट ना 3 मिनिट्स क्रॉस स्टील इट इज नॉट चेंज द कलर मुद्दम बारीक शेण का आणि 1 मिनिट रव्या आणि पोळ्या कितली मिनिटांनी चेंज जातो सो दॅट मीन्स वॉट टेस्ट दे आर परफॉर्मिंग
खंयचे आपल्या जाय ते नुस्तें कार्ड हाडलें आनी ताजेर हें लायलें ड्रॉप घालो आनी ट्रक पास. सो दीस इज वॉट इज हॅपनींग. ऑनरेबल सीएमा कडेन सांगता की इमिडियटली हाजेर ताणी FSSAI कडेन दिवन FDAच्या हातांतल्यान काडपाचें. आनी आमचो हेल्थ मिनिस्टर एक हातूंत सांगतालो की आमचो स्टाफ कंपिटंट म्हणून. इज इज द कंपिटन्सी ऑफ युअर स्टाफ. यू आर प्लेइंग विथ द लायफ ऑफ द पीपल. होप यू कम टू युअर सेन्सीस एन्ड स्टॉप दीस नॉनसेन्स. ओके, FDA हातांतल्यान काडून घे, दे आर यूजलेस. एक RTI काल हांवें मागली जाल्यार चुकून ती 12 तारखेची इन्स्पेक्शन म्हणपाचें 13 तारखेक म्हणलें जाल्यार ती सांगता 13 तारखेक इन्स्पेक्शन करूं ना म्हणून. इज इज द वे यू आर प्लेइंग विथ द RTI वॉज फॉर 48 आवर्स फॉर लायफ एन्ड हें तुगेलें लिबर्टी. सो यू शूड हॅव गिवन 48 आवर्स. यू आर गिवींग मी रिप्लाय आफ्टर 11 डेज डेट टू डेट 13 इन्स्पेक्शन जावं ना म्हूण. चुकून हांवें कितें केलें, पेपर पळयलो, पेपराचेर 13 तारीख आशिल्ली ती 13 तारीख जाली. हांवें म्हजी चूक ती मानता, पूण 12 तारखेक इन्स्पेक्शन जालें न्ही, तूं म्हाका तें एटलिस्ट कळीत कर. फोनाचेर फोन नंबर दिलो तुका की बाबा चुकून 13 बरयलें, तूं यो आनी 12 कर. आय वूड हॅव डन इट, बट यू आर प्लेइंग विथ द लायफ ऑफ द पीपल. यू आर गिवींग मी अगेन. यू वॉन्ट मी टू री रायट RTI दीस थिंग अप्लाय अगेन ऑर शूड शी एक्सपेक्टींग मी टू फायल एन अपील. इज दीस द वे यू आर ट्रिटींग पीपल ऑफ गोवा. यू आर प्लेइंग विथ द लायफ ऑफ गोवा. होप यू नो मॅडम जाग्यार यो. दीस इज इनकम. यू आर इनकम्पिटंट. FDA इज इनकम्पिटंट. सी दीस. दरम्यान फॉर्म्युलिनचा अंश असतानाही किटमधून निष्कर्ष येत नसल्यानं रायतुरकर यांनी थेट किट बनवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे किटच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. चांगलं फॉर्मॅलिन लायलं म्हणजे सेफ असं म्हणतात. क्वालिटी कंट्रोल मॅनेजर पांडे. आप कैसी बात कर रहे हैं? मैं मेरे हाथों से फॉर्मलिन मच्छी को लगाया और वो 4 PPM के नीचे है, तो सेफ है बोलते हैं आप? नहीं, 4 PPM मतलब नहीं, 4 PPM से अलाउड है, ऐसा दिया है. आप दिया किसने दिया? ये गवर्नमेंट का है. वो कौन से गवर्नमेंट का है? नहीं नहीं, कौन से गवर्नमेंट ने लेफ्टिस्ट के अंदर जी का? इसका मतलब ऐसा हुआ कि 4 PPM तक ये दिखाता नहीं. Let us see. Yes, they have mentioned this. This is safe color, right? Was unsafe म्हणतो वो वाइल्ड. तो आयला 5 मिनिटांचा यूज करणार ते. They are not accepting that. They say after 2 minutes whatever is happening you must not consider because they have written here 1.5 minutes to 2 minutes. आफ्टर 1.5 to 2 minutes वॉट एवर हॅपन्स फॉर द स्ट्रीप दे डोंट कन्सिडर इट. इट इज रिटन देअर. प्रयोग दाखवल्यानंतर रायतुरकर यांनी सरकार आणि FDA वर कडाडून तोफ लागली. गोव्यात आयात केल्या जाणाऱ्या मासळीची ज्या किटनं फॉर्म्युलिनची चाचणी केली जाते ते किट म्हणजे निव्वळ दिखावा असून 24 तासांच्या आत FDAच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील असा इशारा रायतुरकर यांनी दिला. त्याचबरोबर सरकार आणि FDAचे अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. They should come in front of me, they should see what I am doing, and they should do it what I am doing.